सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा बूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भावकी जलतल हकलायची गावकी गावकी जलतल हकलायची गावकी 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 लईज निरखून बघताय वहिनी म्हणलं अहो काय नाही ती मशीनचं सर्व्हिसिंग करावं म्हणलं लईज जरा जाणवलं लईज चालू करायची असं काय चेंदू दिसला नाही म्हणलं बरेच दिवस अहो ते गावाला गेले अहो गावाला गेले किती दिवस गावाला जातात अहो त्यांच्या बहिणीकडे काम बघायला गेले तिकडे कामाला जातो म्हणतात काय तुमच्या भीतीमुळे माझा काय त्रास आहे त्यांना तेव्हा माझ्या मला भिवून पुण्याला जायला ती अहो म्हटलं सहज आपलं गेलं असत्याल म्हणून मग झाली का नाही बाकीची खरेदी बिरेदी काय हा कालच खरेदी केली किती व्हायची मी केली का मग काय चंदूने तिकडे मनी ऑर्डर सोडल्या का काय नाही आणली खरेदी करून मी बर 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 चांगलंय म्हणायचं मग एकंदरीत मग काय साडी आणली की 2500 बसली पुरींची कपडे बसली 2000 पूजाला बी घेतली साडी 1000-1500 पोरांना बी त्यांच्या कपडे घेतली बरे बरे चांगलंय की मग आण ना तुम्ही मला सगळं विचारून घेताय मी कुठे विचारलं तुम्ही सांगताय शेजार धर्म म्हणून येऊन विचारलं तर तुम्हाला काय भांडणं लावायचंच काम आहे का मला आपण मी कशाला सांगू तुम्हाला येऊ का नाही असं झालंय बघा शेजार धर्म म्हणून माणूस म्हणतो यावं दोन गोष्टी विचारावं पण तुम्हाला आपल्या सगळ्या गोष्टी एकच वाटतंय आमच्यात काय तसं सांगू नका आणि मी सांगितलं तुम्हाला म्हणू बी नका नाही बोलत बाबा जाऊ द्या तिकडे तुमच्याकडे येणं चुकीचंय माझं असं वाटायला लागलंय जाऊ द्या कुठे गेलता तुम्ही कधी कुठे कधी काय पण कवा गेला होता ही नाही मला माहिती पण तुम्ही गेलता ना गेलतो माझ्या कामासाठी गेलतो किती वेळ लावला माझ्या कामासाठी तुला सगळं विचारून जायचं का विचारून जायचं पण जाईल ना कोणी चल म्हणलं की जात आहे काय घरचं गेलं नाही माझं गेलो कुठे एकटा जास्त बोलू नको जास्त बोलू नको काय कमी आहे काय मी म्हणजे आवाज काढायचा नाही आवाज मी कुठेही जाईन काय तुला काय का कमी तुम्हाला काय गाव गाडा हाकलायचा गाव गाडा नाही हाकलायचा मला मी कुठेही जाईन काय गरज होती गाव गाडा तुला कोण म्हणलं गाव गाडा हाकलाय गेलतो म्हणून माझं मी फिरायला गेलतो बाहेर कुठं फिरायला बरं एवढा वेळ फिरायला म्हणजे जास्त बोलू नको तुला सांगतोय मी जास्त बोलू काय चाललंय पाटील सांगतो दोन चार तर वन वन फिरून आले आणि तुमचं ऐकायचं आणखीन दोन चार 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 घेऊ हा चला चला कडक पालवा माझं विषय तुला विषय नाही कामावर पाहिजे बंद 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 डोकं चाललंय करायचं काय मला काय कळलं काम झाल्यानंतर गेलतो ना आमच्या डोक्याला शांत बस अहो बनबन नाही पण हे काल काम धंदा सोडून कुठे गेलं होतं एवढंच विचारलंय मी होय मग कुठे गेलं होतं काल दादा आम्ही आम्ही काल होय काल आपण ह्याला गेलतो पण किती वेळ लावलाय आणि हे आणि हे पण आलं होतं तुमच्या संग म्हणजे काय आम्ही त्यांना काय फुस लावून येतो काय फुस लावून नाही तर काय करताय तुम्ही ती काय बाळ आमची परिस्थिती आहे का अहो पण काय लहान बाळ आहे का मला सांगा बरं अहो लहान बाळ नसलं तरी तुम्ही काय करताय घेऊन जाताय आणि हिथं आमचं कसं काय होतंय त्याचा काय विषय आम्हाला केल्याशिवाय खायला आहे का तुम्हाला कोणी सांगितलं त्यांना आम्ही घेऊन गेलो म्हणून मला काय बोलणार तुम्ही कुणी सांगू नाही तर नाही सांगू मी लय बाई टॅलेंटर आहे मग मला सगळं कळतं तुम्ही कुठं गेलता कुठं नाही ती हा तुम्ही मला खोटं बोलू नका मी खोटं बोलतोय मग काय खरं बोलताय काय तुम्ही गोळ्या मारताय मला सगळं कळलंय काय कळलंय मग तुम्ही कुठं गेलता त्यांना घेऊन ती तुम्ही गावच्या आमच्या मला काय अवघड झालं काय त्यांना बोलताय ना
कसं खोटं बोलतो आपण, खोटं बोलतो काय 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 पण पता नाही हा का बघितलं का आम्ही दोघं जर खोटं बोललो का मग ती काय लहान बाळ आहे हाताला धरून घेऊन गेलो आम्ही. अहो लहान बाळाचा विषय येत नाही पण तुम्ही नंबर सांगाय पाहिजे होत बाबा तुझं केल्याशिवाय तुला खाणं पिणं नाही तू कामाव जा तुझा तू. मी काय म्हणतो हे तुम्हाला सांगितलं कोणी वाटायला आम्ही घेऊन गेलो म्हणून सांगितलंय कोणी वेळ येईल ना त्या वेळेला मी तुम्हाला सांगते मला असं कसं सांगते ना तुम्हाला असं कसं बोलता येईल त्या वेळेला तुम्हाला सांगते. आता कधी वेळ येईल घेऊन कुठं नाही काय माझं अजून मला कळू द्या की स्पष्ट की खरं तुम्हीच नेलं वतन कुठं नेलत ती तुमचं कसं आहे माहितीये का घरचे उपाशी आणि दुसरी बाहेरचे तुपाशी असं काम आहे तुमचं माहिती आहे ना. आणि तुम्ही सगळं बघा खोटं बोलताय ह्याच्यावर काय नाही तुमचं सगळं लबाडीचा धंदा आहे. आणि तुम्ही काय बोलायचंय तुम्ही मला सगळं माहिती पडलेलं आहे तुम्ही काही बोलू नका पण तुम्ही हितून पुढं असं करा आम्हाला का केल्याशिवाय खायला नाही हा तुमचे ना आमची बराबरी नाहीये म्हणून तुम्ही काय परत त्यांना नेऊ नका तुम्हाला सांगून ठेवती नाही तर परत माझ्या इतकं वाईट नाही. मग काय आपण तिथे चापेर असं बरं झालं असतं उगा हिचं बघितलं का वाईट नाही चांगलं नाही काय नाही काय नाही धोका झाल्याची वेळ आली मग काय अहो चुकलं आमच्याकडनं चुकलं तुम्ही नेलंच कशाला. मी काय म्हणतो इथं पुढे नेत नाही चुकलं म्हणलं ना हा चुकलं तुम्ही नेलं होतं कशाला का म्हणून खोटं बोलला तुम्ही नेलं नाही म्हणून. आता तुम्ही सांगायला कुणी सांगितलं नक्की कुठं गेलता तेवढं मला सांगा त्या मला कसं सांगू नका बाबा आम्ही जातो तिकडून काय असेल ते असेल बघा तुम्ही बघा संध्याकाळी फोन करतो फोन करतो कशाला फोन करता माग फिरा बरं तुझं परत आलं का तिथंच आता त्या दोघांच्या हावभावावरच मी वळा काय हावभावून तू नक्की तुम्ही कुठे गेलता मी गेलो नाही माझ्या कामाने गेलो तुला म्हणलं ना तुमचं काम कशाचं काय मला नक्की माहिती आहे तुम्ही कुठे गेलता तू भांडू नको त्या दोघांनी जास्त भांडू नको हावभाव आवाज वाढवू नको तू आवाज वाढवू नको सांगा गेलो नव्हतो मी त्यांच्या संग गेलतो पण कशासाठी गेलतो त्यांचं काय होतं ग्रामपंचायतचं काय काम होतं त्यासाठी मी गेलतो त्यांना गाव वाढा हा काय काय तुम्हाला काय करायचं त्यांना हाकायचं असलं पण बोलायला आपल्याला खायला आहे का घरात नाही काम करतोय की काय करतोय का तू उपाशी आहे का घरामध्ये उपाशी आहे का बाळाय बरं तेवढं येतंय रपाटे तुम्हाला बघून घ्यायचंय रपाटे रपाटेच खरी पाडीन खरं सांगाय नाही येत काय खरं सांगाय नाही विचार बरा कुठं मी तुम्हाला गावच नाही वय कुठं मी पळताय गाव नाही मग बैल आहे का बैल हे काय पण बोलत राहते काय पण बोलत राहते परत तुम्ही जा त्या दोघांसंग गेलं ना बघा माझ्या इतकी वाईट जाऊनच बघा काय होत तू माझी वाईफ पण मी तुझा नवरा आहे मी बी तुमची वाईफ आहे काय होत आहे ती बघू मला सांगू चालतंय चालेल तुम्ही त्या दोघांमध्ये तुमचं काय होतलंय एवढं एवढं काय फ्रेंडशिप आहे दोघांची ती फ्रेंडशिप नाहीये मग काय काम आलं दोस्त आहेत ना ते शेवटी काय काम असलं जाऊ लागतो ना अहो तुमची बायको आजारी पडली तर दोस्तांनी नाही बटुळं बांधून दिली नाही मी कुठं म्हणतो नाही दिलं मीच खर्च केला आणि मग केला ना कशाला दोस्त मग नसती असं नसतं कसं असत काय माहिती दोस्ती काय दोस्ती काय माहिती तुम्हाला कुठं फक्त मला माहिती आहे तुम्हाला कुठं नेमकं मला टायमिंग येऊ द्यावं बघा कशी करते होय व कुठे गेलता म्हणजे 17 वेळा तिथेच कुठे गेलता कुठे गेलता बोलत जाऊ नको तुला अगदी सांगितलं ना 17 वेळा बोलत जाऊ नको कुठे गेलता कुठे गेलतो मग खरं सांगा ना कुठे गेलता सांगितलं तुला खरंच सांगितलं होतं ना काय खोटं बोललो का मग काय खोटं बोललाय मला सगळं कळलंय कळलं कुठे गेलतो ना कुठे गेलतो सांग बरं कुठे गेलता तमाशाला गेलता कोण म्हणतो तमाशाला गेलतो कोण म्हणताय बरं सांगते का तुम्हाला थांबा जरा कोण म्हणलंय ती पण सांगते तुम्हाला ते माणूस पण आणते मग तर कळेल ना कोण आग लावायचं नव्हतं ना आलं आग लावायला होत्या की मला काय करायचं पण तुम्ही गेलता का नाही खरं सांगितलं आग लावणी मग मी पण होतो त्यांच्या संघ म्हणून ते कशाला सांगाल हे बरं सांगा आला काय किती तमाशाला गेलती ती म्हणून ते नंबरची दुसऱ्या नंबरची दोघांची तुम्हाला इतकी गुढी कशासाठी आहे का म्हणजे काम तसं सोडायचं मित्र कामामध्ये करू नको मला बाजल बिजल काय टेन्शन देऊ नको तू तुझा काय करायचं कर बघ काय करायचंय बरं टाइम येईल तर तुम्हाला सांगते की तुम्ही कुठे गेला चालतंय मला कळत नाही बाबा संगती राहतो खातो पितो हे करतो पण चुगल्या लावायचं काम काय तो सोडत नाही दादा अन्न लय चाबराय त्याचं काय गणितच कळत नाही मला तर
अहो गावाला शानपण बिशकवतोय आणि येड बोलून पिड खाते पण आग लावायची का सोडत नाही मग काय तर अन्न देत काय बाबा का ना अन्न आम्ही म्हणतोय आमच्या पाठीमागं कुणीतरी आमची तारीफ करेल पण तुम्ही राव निंदा नालेच तिथे काम करताय म्हणायचं की करताय तुम्ही तसं तर काय करणार आम्ही काय केलं मग काय त्याच्या घरी सांग ना बाहेर थेर बंद करायचं ऑपरेशन आपल्याकडे आहे बरं नको अण्णा नको अण्णा आमच्या गोद आणू नको असं वाटतंय अरे जा कोण बी येते गावचं मेंबर स्वतःला म्हणावता जवा बागावर तवा जीप काढून बाहेरच असता की हा मला माहित नाही ते तुमची थेर गावात आम्ही चांगलं काम करायचं म्हणत की गावाला पटतच नाही विरोधक कुठलं ना कुठलं लपूनच करतोय काय करणार मग आम्ही एवढं खरं सर्वात चांगली लोक म्हणलं तरी तुम्हीच असं तुम्हाला वाटतंय हो सर्वात लपडेबाज गावात असाल तर तुम्ही दोघच आता बघितलं गावात लपड बाहेर लपड पंचायतीत लपड तालुक्यात लपड जिल्ह्यात लपड अहो तुमच्या दोघांना बघून एवढंच वाटतंय सगळं लपडा सदन तुमच्याच नावावर कराव हा निवळ आहे ना बिना शिफ्टीचा विभागाचाच आहे बरं मला एक सांगा असं जनावर कुठलं मला नाही माहिती माहित नाही तर कशाला म्हणतो त्या अगोदर वाटके बोलाय तर मिक्सी का की बिना शिफ्टी जण उभ्या गाण्याचं नावावर माहित नाही माणसात कशात माहित नाही नुसतंच बोलायचं हा अगोदर ती माहिती गोळा करा नंतर मला बोला एक तर सकाळपासून डोक्याची मंडई झाली त्यात तुम्ही आलाय अजून तुम्हाला नाही तर माणसाच्या दवाखान्यात घेऊन जाऊन उपयोग नाही जनावरांच्या दवाखान्यात नेलं पाहिजे चांगलं मोठं इंजेक्शन दिलं पाहिजे तोंडाला येईल ती बोल नको तोंडाला येईल ती बोल नको म्हणजे तुम्ही दिसल्या बोलणार काय मला काय तोंडाला येईल ते तुम्ही बोलू नका आमचं दात आमच्यात कशात घाला मग कुठं घालू मग काय काय तुम्ही तोंडाला येईल तीच बोलताय डायरेक्ट काय बोललो का तुम्ही बोलत आला का मी बोलत आलो लय तुटल्या तल्यासारखा करू नको मी कुठं काय म्हणतोय तुटल्या तांदळासारखा लपड मी दुसऱ्यांचं नाही तुमचं सांगत होतो ऐका मग काय अन्न काय तोंडाला येईल बोलती म्हणजे काय करायचं आपण तोंडाला येईल ती बोलत नाही सारखं ती तोंडाला येईल तोंडाला येईल तोंडाला येईल ती सांगत सारखं सांगत ना मग ह्या विषयाचा पेटवतो का बर 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 दिंडोरा काय पेटवायचा ना मी बरोबर पेटवतो धमकी देऊ नको मला धमकी देत नाही मेंबर तुला माहिती ना अण्णा तुझं चाय प्यायचं झालं असं तर तू झाला मेंबर तुम्ही काय जाऊ नका मीच जातो कसं असतं माणसाने गोडीत राहू गोडीत राहिलेलं कधी पण चांगलं आम्ही कुठं कुणाला विरोध केलाय विरोध करू पण नका आम्ही गावासाठी एवढं झटतोय ते आमच्या जीवाला माहिती किती झटताय ना ते माहिती आहे मला शेंड्या बसून नका शेंड्या तोडत बसून मला काय गावाचं देणं घेणं नाहीये असं समजू नका कारण गावात राहतोय म्हणजे गावाचं देणं घेणं मला पण आहे बरं 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 कसं देणं घेणं कर बरं बरं चालतंय जेवायच्या याला गावात किती चांगलं वागा नावं ठेवायची ते नावं ठेवणारच लोक काय पण म्हणा नुसता वैताग आलाय काय झालं अण्णा लय निवांत बसलाय आलास तू निवांत बसलोय म्हणजे दिसला म्हणून विचारलं नाही निवांत बसलोय म्हणजे माकडासारखं उड्या मारू इकडून तिकडून तिकडून इकडे तुझ्यासारखं आपलं नाही नाही तुझ्यासारखं आपलं बायकोने इकडून आणलं की सासूकडून सासूने आणलं की बायकोकडे आईला चांगलं विचारा गेलं तर तुम्ही आम्हाला जोड द्या की नाही चहा पाणी दिला तर बरं नाही दिला तरी बरं सकाळच्या परे आपला दारूचा गुत्ता काटायचा तोंड धुवायला म्हणलं तरी दारूच्या गुत्त्यावर जायचं लाज नसल्यासारखं काय म्हणतो अजून लागतंय म्हणून काय आता काय तुम्हाला तर माहिती आहे इकडून बायकोची कटकट इकडून सासूची वटवट त्याच्यामुळे बाहेर तोंड काळ करावं लागतं तू कर बाहेर तोंड काळ कटकटीमुळे मग आता काय करणं आपण घरात तोंड काळ करतोय कोणती बघी जरा अरे बैलबाड्या अरे लक्ष देत जा लक्ष देत जा नाहीतर तुला आहे ना तव्याचा बुड काळ असत का नाही ती काळ का तुझं तोंड काळ हे काळायचं नाही काय पण बोल ना काय आणणार आहोत तुम्ही अरे जरा घरी पण लक्ष देत जा तू बाहेर बाहेरच तुझ्या बाबाचं कटुडं ठेवलंय का रे बाहेर आता ती कटकट आहे सारखी म्हणल्यावर काय करणार माणूस अरे मी काय म्हणतोय माहितीये का लक्षात येत का तुझ्या काय काय म्हणताय तू म्हणजे असं झालंय तुझं माहितीये का तू बाहेर गेला की बाहेरच्या साठी रस्ता मोकळा झाला म्हणजे या जा फुकटचा फराळ घरी कुणी खावा म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला अण्णा म्हणजे माझी बायको मला कटकट करून बाहेर लावते
आणि पाटमोरी करून माझ्या माग पाटमोरी करून काळा बाजार करते काय? तसं पाहिलं तर मला कुणाचं काय देणं घेणं नाही बरं का, याच त्याचं करायचं आणि त्याचं याचं करायचं. आणि तसं खोटं बोलत असेल ना तर माझ्या जिभेला चक्कर येईल. तुम्हाला काय म्हणायचं, मला माझी बायको फसवती का? आता मी जी बोलतोय ती जर खरं असेल ना तर फसवतीच म्हणायची ना. पुरणपोळीत आहे ना गोळवण्याच्या ऐवजी विष टाकते, केसाने गळा कापते तुझी बायको. तुम्ही एक तर काहीतरी खरं ती सांगा काय असेल ती. उग काहीतरी उग गोल गोल फिरवून मागायच्या दरनं चाललंय सुतळ्यात गुतळा करायचं. काय असेल ती खरं ती सांगा. नाही तर का काहीतरी आमच्या घरी मोकार एखाद्याचा खून होईल. माझं डोकं एक तरकीच आहे ती मला माहित आहे बरं का. तुला राग लई येतो. हा मी मग घरी गेलं का सुरुवातच करील मग. बरोबर तुला राग येतो ही मला माहित आहे, पण लय राग घेऊ नको तू. राग घेऊ नको म्हणजे मागा धरणं तीच चाललंय राव. काय ती नीट नीट का सांगा मला एकदा. ती काय गोष्ट आत्ताची नाही, जुनी गोष्ट आहे. आता तू डोळ्या अख्ख्या गावाला माहित आहे की, पण आता ती डोळ्यावर तू पट्टी बांधून बसलाय त्यात मी काय करायचं. मा डोकं लय गरम व्हायला लागले बरं का. काय असेल ती खरं सांगा. अख्ख्या गावाला माहिती म्हणजे आणि मलाच माहिती नाही. मग काय जर अण्णा आता तुम्हाला खरं सांगावं लागल काय असेल ती. कोण माझ्या घरी येऊन माझ्या घरची खराबी करतोय. मला फक्त नाव कळू द्या, त्याला सोडतच नाही आता मी. काय असेल ती आता खरं खरं सांगा लवकर. आता तू तगादाच लावलाय म्हणल्या होय का? नाही तगादा लावलाय म्हणजे. नाही तगादा लावलाय म्हणल्या मी तुला त्याचं नाव सांगतो. नाही सांगा नावच सांगा मला. कोण आहे ती मला सांगा. सुट्टी देत नाही मी आता कोणा. मी तुला त्याचं नाव सांगतो. नाही सांगा मला नाव सांगा. नाव सांगतो पण तुला तुझ्या बायकोची शपथ माझं नाव आलं नाही पाहिजे. तुमचं नाव नाही येणार. एक तर गावात माझं नाव मला कुठली उपमाय माहित आहे ना. ती माहिती मला ती गाव काय का म्हणा मला घेऊन देत नाही. काय म्हणणार तू कटकट तुझी बायको कटकट करते. कटकट केलं की तू बाहेर येतोय. तो मस्त मुखी गुलु 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 गप्पा मारत बसतो. कसा गुलु गुलु करतोय आता. मला फक्त दुधाचा चहा आणि तुला पाणी पण देत नाही. राहिला आता मला काय श्वसनाकडे आणणार. लय राग आलाय. मी डोकं फोडून गेला असतो मला सांगतो. डोकं लय तापलंय आता. एवढा राग कशाला पण मी. नाही नाही मला एक तर रागलंय. मला माहित आहे की रागलंय तुला पण एवढा राग. मग मी थोडं माग बघत नाही कोणी का असं. मला काय असेल ती कोण आहे ती नाव सांगा. बरं आता तुला सांगतोच. अरे तू राहतो का नाही सासरवाडीत सासू त्या मागच्या गल्लीतलं. म्हणजे राहतोय तिथलं मागच्या गल्लीतलंय. हा एका बैठकीच असताय. आता तुम्ही बघाच गाड्या तिला आता कशी स्वतःसारखी सरळ करतो तुम्हाला ऐकायलाच येईल. बघाच तुम्ही आता मग अजून बघतो आता काय करायचं. अरे 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 शेकरे ऐक बाबा खेळ उलटा झाला तर जीव तुझा जायचा. तसं पाहिलं तर आपल्याला भांडणं लावायला बिलकुल आवडत नाही बरं का. पण आता करायचं काय. लोकांना किती जरी सांगितलं त्यांना खरं वाटतंय पण मी समजून सांगायचा प्रयत्न केला की त्यांना मात्र फक्त गैरसमजच होतो. त्यांच्या कर्माची फळं ती बघतील. आईला पण सगळं आपल्याला पण कर्माची फळं इथं बघावं लागतील का काय कोणास ठेव. जाऊ दे मातीत गेलं सगळं काय. गावात सगळा वैताग झालाय. काय झालं कुठे फिरतो. कुठं फिरतो म्हणजे काय चंद्रा पाहिजे होतं का. चंद्रा फिरायचं का. तसं नाही म्हणलं दिसला नाही कुठे फिरतोय म्हणलं. तुझं काय कानपीच काय काय मिळाल्यात नाही म्हणून कुठे फिरतो. आता सकाळीच भेटलो की आपण होय की. पण आता इकडे कुठे चाललाय. अजून तसंच नाहीला तुमचं काय खरंच नाही म्हणायचं. मग एवढं माहित नाही काय झालं. मी नुसतं कुठे चाललंय एवढंच बोललो ना. विचारलं हा मग कुठे चाललाय म्हणून. हो कुठं चांगल्या कामाला जायचं म्हणलं की आडकाठीचा प्रश्न विचारून मोकळाच. बरं सांगितलं तर बरं आणि नाही सांगितलं की परत म्हणायचं काय. कशाला चाललाय कुठं चाललाय परत म्हणायचं सगळं गुप्पीतच ठेवतो. अरे सख्या बायकोला सांगत नाही मी आणि तुम्हाला बरं सांगावं. अरे विचारा म्हणून का तुझ्या अंगाला भोगं पडली काय. हा आणि तुझा काय घरी काय राड झालं काय बंड झालं काय बायकोने हाकून दिलं तेव्हा. मेंबर मला काय बायको हाकलते हो. हा महिन्यातली 25 दिवस ती माहेरीच असते. 5 दिवसच घराकडे. पण तुम्हाला एवढे उत्सापती कशाला माझ्या सगळ्या. मी म्हणतोय एवढे उत्सापतीच कशाला. मिसरूट पांढरे झाले टकाल पडले ते बघायचं नाही. आणि मांडीची उशा केल्याशिवाय तर तुम्हाला लपड सुचत नाही. पण मी म्हणतो एवढं करायचं तरी कशाला. बरं एवढं करताय ते करताय माहितीये का तुम्हाला. ती इमानदारीने वागती का माहितीये का तुम्हाला काय. मग कशाची इमानदारीने वागती काय लागणार ना. दोन गोष्टी प्रेमाच्या विचारल्या तू तुम्हाला सांगा तमाशाच करायला लागला. काय तमाशा केला. जरा प्रेमाने बोला काय राहिला. मेंबर लयच प्रेम होतो चाललाय की. मग बाय सोडल्या तर काय गाड्या लावायचं. गाड्यावर प्रेम करता का काय. काय कोणी गाड्यावर प्रेम करत नाही. काय मेंबर जरा तोंड सांभाळून बोला राव. काय तुझं काय मुख घेतलं का मी. अरे अशी येतात किती जात येते किती. तुझ्या सारखे छप्पन वाटा लागले माहितीये का. छप्पन वाटा लावल्यात माहितीये का लावली. हो मेंबर
तुम्ही 56 बघितली हो? हां मी 56 मध्ये मोडतच नाही. मग 58 आहे का? 57 आहे, 57 मध्ये राहतो, लक्षात घ्या. 58 हां 56 बघितल्यान गप्पन केलं. असे 56 घेत म्हणलं वाटायला लागलं. मी म्हणते 56 च झालं गप्पन. हां आणि तुम्ही तोंड बघा म्हणे. तुम्ही बसला हित 56 बघत आणि मग तुमचा मेंबर जोडीदार स्वतःच्या कुसमीला तर फिरावतोच. बर मग तुमच्या मांडीची उशी करताय का नाही? तिला पण घेऊन मी राहतोय तो. त्याच्या कुसमीला फिरत असेल, माझ्या नाही मांडीला फिरत. काय मेंबर तुम्ही फिरा नसतं हित. तुम्ही काय महिनाभर त्याच्या तिच्या जवळच असताय काय? असता का सांगा ना मला. असं काय असता का महिनाभर तिच्या जवळ? तुम्ही नसताना कारनामा करतय ती मेंबर संजय मेंबर. बर करतय म्हणजे करतेच. आणि मी रंगी हात पकडलंय. खरं हा खरं सांगतोय तर आपल्याला खरं बोलायची सवय, खोट बोलण्याचं कारणच नाहीये. नाही तिचा स्वभाव आहे मला खरं बोलायचा, पण हे असं करून मला वाटलं नाही का? वाटलं नाही ना. मग तीच म्हणतोय एवढं तावताव माझ्यावर करताय, पण खरी घटना हीच आहे ना. तू काय पण म्हण, माझा पूर्ण विश्वास आहे की मला सोडून दुसरीकडे जाणारच नाही. काय लावलं जाणार नाही जाणार नाही जाणार नाही म्हणून लय विश्वास असल्यासारखं. तुम्हाला माहित आहे का काय की काय आता ती कुठं शेण खाती ती? आज जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ती तुमच्याकडे असणार, पण तुमचा विश्वासच बसणार. मला विश्वास बसतच नाही. नाही बसत, सांगत नको तू काय. नाही सांगत राहिलं. याला आम्ही ज्याचं करावं भलं ते म्हणते आमचंच खरं. बोल कसं माहितीये का, तुझं पण बोलण्याचं तथ्यवर काहीतरी तू बघितलं म्हणतोस ना. मग मी म्हणतो तथ्य नसलं मी बोलल कसा? मला काय करायचंय? विश्वासघातच होतो की रे. मेंबर विश्वासघात काय म्हणताय? लय मोठा विश्वासघात आहे ह्यो. मग काय आपण असं करावं? मेंबर ने त्या दादा वाटण्याची पर वाट लावायचं काम केलं की त्याने? बाहेर मी राहता तिच्याकडे गेलो, ए तू माझीच आहे, ती पण म्हणते मी तुमचीच आहे. आणि ती मेंबर त्याला दाखवलं तर त्याने काय केलं काम? एक सिगरेट दोघात फुकायचं काम. मग काय तर वाटतंय बरोबर? मला तर अजिबात बरोबर वाटत नाही. आता राग येऊन तर काय उपयोग तू समोर आहे काय? मला चिडू नको. चिडवत नाही मी. काय म्हणतोय माहितीये का? आज त्याच्याकडे बघाच तुम्ही. बघायचं म्हणजे आता काय सुट्टी होईल? गेलं असेल बघा कपडे बिपडे ड्रेस. तुमच्या बरोबर सकाळी एक ड्रेस घालतो, दुपारी एक घालतो, संध्याकाळी एक ड्रेस असतो. काय झालं म्हणजे मी कुठे तुम्हाला काय म्हणते? मग कशी बुलबुल चालवली तुम्ही? आपली मनालाच बोलते तुम्हाला नाही मी काय बोलले. काय किती काम केलं तरी कमीच आहे. सगळ्या गावाला सांगत सुटायचं कामच नाही करत, कामच नाही करत. तू बाहेर तू मग नको वय जायला. मी किती तांदूळ नीट केलं तरी तुला यायचा तपास नाही. मग मी माझं मी सगळं काम उरकून गेलते, माझ्या वाटणीचं मी उरकून गेलते ना. पण आता दिवाळी आली, बारीक सारीक गोष्टी घरातल्या करावं लागतात, तेवढंच काम केलं की झालं. आली की आता करायचंच आहे. पूजा घरातलं काम काढलं की तू काय करते? काम काढलं की बाहेर निघून जाते अगं कामाच्या वेळेस. नाही नाही माझं मी सगळं काम उरकून जाते. काय केलं काम तू घरातलं? माझ्या वाटणीचं जेवढं असतं ना मी तेवढं सगळं करते. पण सण आल्यावर जास्त काम नाही का करावं लागत? मग करते की. तुम्हाला सारखं बोलायलाच येतं तसं. आता सण आला माझं काम नको एक्स्ट्राचं करायला घरातलं. हा बाई तुझं तर लय अवघड आहे बाया. काय अवघड आहे? ह्यांच्यासारखं घरातलं काम काढलं की ही तू म्हणणार निघून जाणार. त्यांचं नाही काय चुकीचं, तुमच्याच अंगातले 56 खुडे आहेत माहितीये का, त्याच्यामुळे ती सारखं बाहेर जातात. तुझं बरं आहे आपलं त्यांच्यासारखं. हा ती गेलं त्यांच्या कामाने, मी तर तुम्हाला म्हणते माझ्यामुळे ती गेलं. सारखं तुमचं भुनभुन असतं त्यांच्या मी मागं. चांगलं म्हणता म्हणता लई जास्त बोलायला लागली ग. काय बोलली? खरं तीच बोलली. कुशालच मला म्हणते 56 खुडे माझी. मग करतोय तसं तुम्ही तर काय करायचं? काय
आता त्या भाऊजींना बी तसंच बोलताय मला बी तुम्ही कसं नुसतं सारखं चिडचिड चिडचिड नुसतं वैताग आणलाय बाई सोडलं ना माझ्याच माग लागली तू काय माग लागली मी तुमच्या बुरबुन बुरबुन माझ्या माग पोलीस काय म्हणले की फडफड फडफड बोलतीस तू मग काय गप बसायचं का सगळं तुमचं ऐकूनच घ्यायचं का मी आता रे देवा चांगलं तुम्ही किती बोललं तरी मी ऐकूनच घ्यायचं का मी तसं म्हणलं ना मी कामासाठी म्हणलंय तुला फक्त संसार चांगलं घडीस काटली होती मध्ये एवढं झालं तर कर्ज पाणी तेवढ्यात सगळा संसार सावरून तुझा चांगला संसार ही करून दिला केला नाण्याचं केलं चालणं तुम्ही काय केलं का नाण्याचं चालणं एवढं समजून घेते भाऊजींना म्हणजे जाऊ द्या आपल्या लहान धाकट्या असू द्या घ्या समजून म्हणून ती बरं आहे आपलं तुमचं काय दिरायला लावायचा लळा आणि मला पाहिलं की उठतात पोटात कळा तुमच्या हे केलं लहान धाकट्या दिराय तो माहितीये पूजा म्हणतीस लहान धाकट्या म्हणून लावलाय मी तुझं आपलं बरं आहे आपलं आहे का नाही काय बरं या आम्ही बी लहान धाकटच आहे की मग तुला काय तुझा लाड कमी केला काय केलं तुम्ही लाड आता सगळे कपडे लागता खायला प्यायला चांगला चांगला जपते तरी तुझं तसंच अग सारखंच आपलं बाहेर लक्ष तर काय हा कुठं असं का बोलताय तुम्ही बाहेर लक्ष म्हणजे सारखी ह्या मैत्रिणीकडे चालली त्या मैत्रिणीकडे चालली सारखं तुझं आहे अग नको आहे जायला सारखं घरातच कामच करत बसायचं का सणासुदी तर राहिलं घरातलं काम करायला सारखं मैत्रिणीच गाठायचं काय अग आता सण आलाय म्हणून लागला सारखं सणासुदी सणासुदीच लावलंय घरातलं सगळं बाहेरच्यांना सांगायचं मी हा काय सांगितलं अजून सांगून करून वरनं विचारायचं काय सांगितलं मी काका बिरलाचे खानदान असल्यासारखा तू बोलती मला अगो बाई तुमचा ना थोरल्या जाऊ बाईत म्हणून मान राखती काय मान राखला किती बोलतीस तू अग हो किती बोलती मग काय काय लय बोलली असती लय अजून माझ्याकडे बोलायला मग बोलले काय बोलायचं बोलवायचं बोलते थोरल्या जाऊ बाईत म्हणून मान राखायचा तू काय काय झालंय माहितीये का तुझा आम्ही लहान आहे म्हणून आम्ही म्हणतो जाऊ द्या गेला असेल फिरायला इकरू बाहेर गेला असेल कामानिमित्त पण तू लयच आता बोलायला लागली अगं म्हणजे तुम्हाला वाटतंय का मी अजिबातच बाहेर निघाली नाही पाहिजे घरातली नको काम करायला घर ते कामाचं जाऊ दे नको का बाहेर जायला काम काय रोजच काम असत आता काय होत लय झालंय अलीकडे बर का काय लय झालंय मला मारुतीच्या काय नाव घालायला लागला हा साड्या तेवढ्या सांगायच्या काय साड्या सांगायला सारख्या साड्या लावल्या म्हणतीस तुम्हाला मग काय थोडस झालं की लगेच भाऊजींच्या कानावर घालावं लागल लगेच भाऊजींच्या कानावर घालावं लागल सांगायला तू काय करते ती जाऊ सांग कोणी सांगते तरी बडबड बडबड लावली ही बघा काय मीच लावली का बडबड मग काय केलं तू आवाज बघितलं का म्हणजे तुम्ही पण काय म्हणजे झालं आवाजी सारखी बडबड करते तिला कामाचं काय बोलायला गेलं काय झालं कसं म्हणून नक्की काय कारण आहे मी गेली होती बाहेर आणि माझी मी आपली आली बडबड करत ह्यांना काहीच बोलले नाही तरी ह्यांनी बळच वळून घेतलंय अंगावर बाहेर ना गेली तशी बडबड बडबड झाली तिला काय म्हणजे प्रतिउत्तराला प्रतिउत्तर बाहेर गेली की अशीच करते ती बघा हो तर आळी सरकली म्हणजे असं कसं बोलताय बरं मग काय तू आला माझं बडबडच करते अगं नुसती तू काय बोलती ही तरी तुझी तुला कळतंय का थांबा असंच चाललंय अहो काय तुला कशाला कोणी काय सांगायला लागतंय मग नक्की झालं काय नक्की वाढलं कशाला तुझं एवढं बडबड वाढले सांगाय येईल परत ना आता सांग काय असं ते आताच सांग काय झालं मला नक्की सांग काय झालं म्हणजे तुम्हाला काय घरातलं माहित असत का ठेवायचा विश्वास आपला त्यांच्यावर द्यायचं सोडून तुझ्या मनासारखं तसं का करतोय आम्ही हा मनासारखं करतोय मोठ्या जर ऐकत जा त्यांचं हो ऐकते मी आतापर्यंत ऐकूनच घेतलंय त्यांचं सगळं काय झालं तुझ्या डोक्यात कुणीतरी काहीतरी भरावले बर का त्यामुळे तू आज एवढी बोलते बघितलं का ह्यांचं तू त्यामुळेच आज बोलते एवढी काय नक्की काय झालं मला सांग साड्या आणल्या ना तुम्हाला कितीची आणली मी मला आणली 2500 तुला आणली 1500 तू म्हणजे कसली साडी मला आणायची म्हणून मला का आणली 1500 तुम्ही तू काय मी चांगलं विचारलं होतं जाताना साड्या कसल्या आणायच्या तू काय म्हणते मला असल्या कंपनीची साडी आणि असल्या कलरची पाहिजे हो पण त्याच्यात ना अजून ब्रँड आणायची होती ना जरा चांगल्यातली तुला चल म्हणलं तर तू काय म्हणते मी घरातलं काम करते तुम्ही काय घेऊन नाही नाही मला विश्वास होता तुम्ही चांगलीच आणसाल म्हणून स्वतःला आणली 2500 मला 1500 आणली शांत बसा ना तो खेळा डोक्याला ठोकेल तुझ्या ऐकत जा जरा ह्यांच मला त्रास देऊ नका आता बाई पूजा तू काय म्हण तुला अन्न भेटलं होतं का
भेटलं होतं की मी अण्णा पैशाच म्हणत होता साडी केवढ्याच्या किती केवढ्याच्या किती. अण्णांनी तुला सांगितलं असणार बर. त्यांनी सांगितलं तर त्यांनी काय खोटं सांगितलं का? पण काय करत होती त्यांना सांगायची? तुम्ही स्वतःला दुसऱ्यावर विश्वासच काढू तुला. मग तुमची कितीची साडी? विश्वास ठेवला म्हणजे ती खरंच सांगतात नेहमी. हो मी घेतली 2500 पण तू काय सांगितलं? तुम्हाला असली साडी पाहिजे म्हणून मी तसली जाण दिली ना तुला. चांगली आणायची अजून तुमच्यासारखी आणायची. येत नाही आणि लावती माझ्या भोवती. मग तुम्ही तुमच्यासारखीच आणायची होती. मी नसती काय म्हणली 2500 आणायची होती. अरे आता असं कर माझी तुला दी आणि तुझी मला दी. हा नको आता तुमची झालं तुझा आता काय लय झालं. तुम्ही जर मला 2500 आणली असती तर मी काहीच बोलली नसती. लय झालं म्हणजे मला 1500 हे गेलंय वय. थांबा माझं ऐका एक मिनिट. तुम्ही काय म्हणता? तू अण्णाच ऐकलं ना? अण्णाच्या बोलणं तू विश्वास का ठेवला? डोळ्यात आणि कानाच्यात फरक असतो. पण अण्णा खरंच बोलतात ना? कशावर खरं बोलतात? कशावर खरं बोलला अण्णा? त्यांना तुला सांगितलं तुला पटलं कस काय? तू विश्वास ठेवलाच कस काय त्यांच्यावर? नाही नाही मला वाटलं ती खोटं बोलणारच नाही. ते काय खोटं बोलतात? अण्णा जवळचा आहे का वहिनी जवळच्या आहेत? आपला माणूस कोण आहे? ते आहे बरोबर. पण आता अण्णा म्हणतात तुला माहिती ना अण्णांचा स्वभाव कसा आहे. घरात भांडणं लावायला फक्त अण्णा नाही त्यात काड्या लावायला. दुसरं काहीच अण्णांना जमत नाही. बर बघू की आपण काय होतंय ते. नाही अण्णा नाही येऊ तसा. तुम्ही काय करा फरड्या म्हणते अण्णा घरी आलं ना बोलवून जाणार. हे खरं खोटच करू आपण. अण्णा राजवाद विश्वास ठेवायचा नाही. ते अण्णा घराघरात भांडणं लावतो तुला माहिती नाही ही गोष्ट. किती अनुभव आलाय भाऊजींना सुद्धा त्या अण्णांचा माहिती ना तुला? हो आलाय की. मला वाटलं असेल खरं म्हणून. दुसऱ्याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. काय असेल माझ्या 2500 असून तुझी किती असू पण त्या अण्णांना जास्त आग लावली. साडीचा विषय नाही पैशाचा बी विषय नाही. तुम्ही अण्णांना घेऊन या. सगळी डोक्याची मंडई झाली नुसतं. हा कोणी काय चांगलं बोलायलाच तयार नाही. काय चाललंय? काय चालायचे? हा मस्त चाललंय आमचं. आता आम्ही तर काय मस्त पैकी खाऊन पिऊन मस्त पैकी मजेत आहे आपलं. हा मग तुम्ही एकदम मस्त मजेत हो. तुम्हाला कशाचं टेन्शन आहे? हा बसल्या ठिकाणी आयत ताट मिळते त्याच्यामुळे मागून फोडून चांगला सुटलाय तुम्ही. आम्ही कुठली गोष्ट सांगायचं म्हणलं ना तुम्हाला विश्वास बसणार नाही आणि बसत पण नाही. काय म्हणतोय मी नुसतं रसून बसारखं नुसतं बघतच राहताय माझ्याकडे. काय पण तुम्ही काय विषय काय झालाय? विषय तसा काय नाहीये. हा तसं नाही तरी मला काय गावात काडी लावायचंच काम करतात सगळी जण म्हणतातच. हा तसं मी कुठल्याही चांगल्या समजुतीने सांगितलं तर गैरसमज लोकांच्यात होतच हो. काय म्हणायचंय? नाही तरी तुम्ही मला काय करायचंय? हा तुम्ही कसंही वागा आणि कसंही करा. हा जसं तुमचं कर्म तसं तुम्हाला भोग मिळणार आहे. आम्ही आम्ही काय केलंय कर्म? तुम्ही नाही हो करणारा करतोय ना. पण करणारा करतोय मग जाऊ द्या तिकडे कोण करणार असेल. हा आपण तो करणारा जो आहे तो तुमचा जोडीदार आहे. जोडीदार? हा अण्णा काही कुठून तिकडून गुंफवून सगळं चक्कर आणायचं काय काम करू नका. माझं काय मेंदू पगवायचं काम करू नका. अरा मेंबर तुम्ही लयच साधं बोळराव. हायला तुम्ही खाऊन खाऊन झालाय सुस्त आणि दुनिया तुमच्या गोष्टीवर होती मस्त मजेत मस्त राहते राव. पण काही म्हणा मेंबर तुम्ही लयच साधं सरळ. साधाच माणूस आहे. अहो मेंबर लय साधं सरळ राहून चालत नाही हो. दुनिया जिलेबी सारखी वाकडी तिकडी. दुनिया जिलेबी सारखी किती किती वाकडी असं ना. आपण साधं राहिलं महत्वाचं आहे. हा मग त्या साधेपणाचा आपण फायदा कोण घेतोय माहित आहे का? कोण घेतोय? दादा वाटाने. दादा? हा आमचं जोडीदारच. मग काय तर? आता मग तर अवघड झाला. रोज आमच्या संग उठत्यात बसत्यात दादा. अहो पण तुम्ही तुमच्या गैरहजेरीत दादा वाटाने तुमच्या कुसमी संघ 4-4 तास फुटाने खात बसतात माहित आहे का? काय म्हणता ना तुम्ही? काय का म्हणता? तापायचं काम करू नका राव तुम्ही. तापायचं काय काम करतो? खरं तेच सांगतोय राव. आता दादा माझ्या रोज माझा तर काय दादा विश्वास बसा ना या. अहो दादा रोज जरी असलं का दिवसभर रात्रभर त्यांच्या बरोबर झोपायला पण त्यांच्या बरोबरच असता काय तुम्ही? आता कडे अवघड झालं या दादाचं काही खरं नाही. कडे आता रोज दादा माझ्या संग उठाय बसायला. हा आणि असलो काय माझं डोकं चालं ना. कडे आता चालं नाही काहीच चालं नाही. आता दादा कुठे का होत दादा? मला नावाला विरोधक म्हणून आम्ही दोघं आहे. हाय संध्याकाळ आम्ही आपलं उठाय बसा संध्याकाळचा असतो रोज. बरोबर आहे की एवढं दादा विश्वासघात की आहे का? अण्णा नक्की काय खरं आहे तीच मला सांगा. काय नक्की बांधकडे काय मेंबर राव अजून तसंच तेवढ्यावरच अडकलाय.
काय झालं का दादा नक्की काय मला सांग. मेंबर तुम्ही लय साध भोळराव काय म्हणा. दादा वाटण्यासारख्या मेंबरवर विश्वास ठेवून बसलाय तुम्ही. अहो एक नंबरचा हलकट माणूस तो दादा. मग काय तर मला काय म्हणायचं या. नक्की त्यांनी दादानं त्या कुसमीकडे जातोय का. मग आता मी इतकं कोणाकडे सांगितलंय. नाही 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 नक्की काय भानगडीत सांगा. एकच कुसमी का दुसऱ्या अजून किती नावाचे आहेत. एकच कुसमी आणि त्यातनं आणखीन दादाचा तिच्यावर डोळा. आता दादा लयच विश्वासी घातले का गाड्या. दादाला सोडणारच नाही मला आता दिसला बिसला कुठे की दादा काय. त्या दादाचं लय अवघडच केली माझ्या दादाने गाड्या. असं ना. मग काय बघा तुम्ही सोडू नका पण माझं नाव पण फोडू नका. महत्वाचा विषय हा आहे. नाही ना तुमचं नाही काय बोलत मी दादा. नाही अजिबात बोलायचं नाही. दादा दिसूरेत मला. आपल्याला कसं तुमच्याविषयी कळकळ वाटली म्हणून आपण सांगितलं. नाही ना बघतो दादाकडे मी आता. नाही नाही आवसून बघाच. नाही नाही बघतोच आता. बरं आता तुम्ही इकडे चाललाय. हो बरं जाऊ द्या. तुम्ही तुमच्या मार्गाने मी माझ्या मार्गाने जातो. सोडू नका बरं का दादाला. हा बघा बघा माझ्या लय डोक्याला वायताग झालाय. डोक्याला वायताग झालाय माझी. एक तर काय असेल ते तू देवापाशी खरं खोटं करायचं. ते अण्णाला पण फोन केला आत्ता. मी येऊ द्या अण्णाला तिथं तिथं जाऊ आपण उत्तरपट दिशेने. काय असेल ते खरं खोटं देवापाशीच करू. त्या अण्णाला पण बोलावलं तू चल. काय राव दादा तुम्हाला पटत करावी. काय पटत का. नाही नाही पटत का. शोभत का तुम्हाला. काय शोभतो का. मग काय. नाही नाही असलं एवढा विश्वासघात करायचा जमत का तुम्हाला. विश्वासघात विचार करून बोल. आधी विचार करून बोल. आता काय विचार करून बोलायचं. मग लगा मित्र आहे आणि तूच माझ्या पाठीत खंजीर खूप असलास. मी आणि मग आता मी काय खंजीर खूप असला पाठवत तुमच्या. तुझ्या प्रत्येक गावातल्या निवडीमध्ये मी सहभागी झालो. तुझं केलं आणि तू काय केलं. आता मला सांगा दोन मिनिटं दादा. आपण विरोध जरी असलो दोघं तरी गावातली कामाच्या टायमाला आपण दोघं एकत्र यायचो. एकत्र बसून दोन्ही काम करायचो आपण. बरोबर आहे. टायमाला आपण किती खेळीन वागायचो. मग एवढं खेळीन वागा. तुम्ही एवढा माझा विश्वासघात करताना असं मला नाही वाटलं राव. तुम्ही आणि मग कुणी तू पण विश्वास केला माझा. कुणी आता मी काय केला विश्वासघात. केलाच नाही मी काय विश्वास. काय केला म्हणजे. तुम्ही केलाय माझा विश्वासघात. काय केला. काय विश्वासघात. काय केला. काय केला. आता काय केला म्हणजे त्या तू नेट बोल पाहिला ना. कुठं. नाही नाही त्या कमीकडे काय जायची गरज होती. तू कुठे गेला होता. कोण. तू. मी कुठे गेली होता. त्या मांडी उशीकडे गेला का. नाही. कुठली मांडीची वशी. असं होय. नाही नाही. अरे काय येड खाऊन पेड खाते. मला सगळं. नाही नाही मला तुम्ही काय मला सांगा. नाही कुठल्या कमीकडे गेला. तुला आठवतंय का गावात जेवण होत. तू काय म्हणला कि मी काय येऊ शकत नाही जेवायला. म्हणत ना. बरोबर. विरोधक म्हणलं मी कसं येणार जेवायला. विरोधक असताना सुद्धा मी काय मी काय केलं कि तू घरी असताना मी तुला प्रकार घरी आणून दिलं मागच्या दाराने. बरोबर आहे की. मग काय लका लय नागवर करून बोल नको. दातातलं किटन गेलं नाही खाऊन खाऊन. आणि मला तसं बोलतो वेळ. आणि तुम्ही त्या कुसमीच्या घरी जाऊन काय फुटाणं खात बसता काय. आणि तू काय करतो. हे तुला कोण सांगितलं. चल तू काय असेल ते खरं खोटच केलं पाहिजे. तुझ्या तू तुझ्या आईने ना माझ्या डोक्याला नुसता वायता केलाय. हिला तरी करता काय तुम्ही आमच्या माग माझ्या माग. माझ्या नंतर असला कुठाला करता काय. काय मोकळा डोक्याला वायताक दिलाय. मी बाहेर गेलो की नखरं नाही ते नाटक करते. थांबा थांबा. काय झालं मेंबर. काय गडबड आहे. काय सांगतोय काय. इकडं माझं अण्णांना सांगितलं. तुमचं काय झालं. काय नवरा बायकोची भांडणं आमची. बायकोने मी बाहेर गेलो की बाहेर माग नाटक करते. सगळ्यांना अण्णा भेटला होता का. भेटला होता. माझी भेट झाली. आता अण्णाने सगळीकडे आग लावलेली आहे. घेऊ नका. अण्णाने तुला बायको बद्दल काय सांगितलंय का. काय अण्णाने सांगितलं. तू बाहेर जातो. एकमेकाबद्दल काय वाईट सांगितलंय का. वाईट सांगितलंय. बरोबर. ही सगळी अण्णानं काढी लावलेली. अण्णाने त्याचं काम केलं. हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. पण मी अण्णाकडे कशासाठी गेलतो. कशासाठी. अण्णाने आमच्या बायकोची आणि वहिनींची पण भांडणं लावली होती. दोघींच्यात भांडणं लावली होती. त्याची शहानिशा करायला मी गेलो. त्या दोघींना काय केलं त्याच्यावर विश्वास ठेवला. त्या दोघीचीच भांडणं लागली होती. मी जर ऐकून घेतलं व्यवस्थित. मग मला कळालं की अण्णाने आग लावली म्हणून मी अण्णाकडे गेलतो. अण्णाची एकदा पोटात तिडीक आली का नाही की अण्णा काय बी करू शकतो. पण तुमचं काम विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा. आता तुमच्या दोघांची किती दिवसाची लहानपणापासूनची मैत्री आहे. एवढी जबर म्हणून तुम्ही व्यवस्थित काम करताय. अण्णाने सांगितलं गेलं की तुम्ही कसं विश्वास ठेवला बरं अण्णावर. तुमच्यात लागली का नाही भांडणं. काय का नाही. तू पण काय केलं.
अण्णाने दोन गोष्टी सांगितल्या की तो बायको बरोबर किती मोठा डोंबाळा कालवा केला. काय भांडण झाली? एक तर बायको माझ्या काळजाचा तुकडा, मग काय तर छोट्याच्या कारणासाठी आपण दोघं भांडत बसतो. भांडत बसतो कारण किती छोटस काय कोण कुठं काय कशा जावर भांडण काय सांगता येत नाही बाबा. अवघड काम अवघडे लय अवघडे. चला जाऊ द्या, सकाळ झालं गेलं. कुठल्याही गोष्टीत विश्वास लय महत्वाचा असतो. विश्वास नसला की आपल्या आयुष्याची राख रांगोळी झाली म्हणून सांगतो. आणि अण्णासारखा एखादा माणूस येतो गाडी लावतून मोठा बडका उडून जातो. बघा कसं आहे माहितीये का, लग्न ठरवताना लग्नाची मीटिंग नाही, दोन तीन मीटिंग मध्ये लग्न ठराव मान्य होतो, मंजूर होतो. आणि लग्नानंतर दोघं एकमेकाच्या सहवासात राहिल्यानंतर दोन तीन वर्षात काय होतं, दोघांचाच अविश्वास ठराव मंजूर होतो. दोघांचा कारण का, तो दोघांचा एकमेकावर नसलेला विश्वास. आओ दिसत ते कधीच पूर्ण सत्य नसत. आपण जे पाहतो ते सत्याच्या कुठंतरी जवळ असत. आणि नवरा बायकोचा संसाराचा गाडा हा दोघांच्या एकमेकाच्या विश्वासावर चालत असतो. नात्यात आपुलकी प्रेम असावं बोलक. स्पर्शातून आणि दृष्टीतून ओसंडणार प्रेम नसावं हलकं निव्वळ तोंडातून शब्द छल करणार. त्याच्याशी आपले मैत्रीचे नित्य संबंध असतात, त्याच्यावरती आपला दृढ विश्वास असावा लागतो. आपला समाज प्रबोधनाचा चॅनल गावकी रावकी पाहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.